अतिशय मात्र घातक ठरलेले आहे ते बाकी आम्ही करणार आहे थेट घेऊन जाणार आहे सामन्याच्या मध्यभागी काय चाललंय त्याचं धावतं समालोचन सांगण्यासाठी पर्व चार मध्ये सांडपाडा प्रीमियर लीग 2021 चा थरार चार ओव्हरचा मॅच आहे याची दक्षता घ्या पहिलं एक षटक असेल जे पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज तो असेल P1 चं पॉवर प्लेचं षटक त्या षटका फक्त दोन क्षेत्ररक्षक गोलंदाज येतात गोलंदाजी टाकण्यासाठी या वेळेला प्रमोद ठाकूर लेट्स स्टार्ट द गेम असा इशारा येतो अंपायर कडून गोलंदाज यावेळेला प्रमोद ठाकूर आणि यावेळेला पहिल्या या अगोदरचा जो मॅच होता त्यामधला हिरो ठरलेले फलंदाज आहेत अर्थातच अमोल वास्कर आणि तीच जोडी तेजस पाटील स्वतः कर्णधार कॅप्टन आयकॉन प्लेअर हा आले त्याच्या जोडीला नॉन स्ट्राइक एंड कडून पहिला चेंडू सिंगल घेतली खातं खोललं जाते यावेळेला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाम फायटर्स शत्ररक्षण करताना तर आपण पाहतोय केम बिल्डर्स राईट आर्म उर्दू विकेट टच अँड गो अशी रणनीती पाळली सिंगल घेतली स्ट्राईक मात्र रोटेट केलं कॅप्टन तेजस कडे चांगलं छान असं मात्र यावेळेला डापेज होते दोन धाव लागतात दोनच्या दोन धाव मात्र खात्यात जमा झाल्या तर फलंदाजी करताना आघाडीला आलेल्या 40+ से अमोल वास्करच्या दोन धावा बिनगडी बाद चार ओव्हरच्या मॅच मध्ये का अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते आजचा दिवस पहिला दिवस पर्व चार प्रीमियर लीग सांडपाडा प्रीमियर लीगचा केम बिल्डर तेजस पाटील आपण तो स्ट्राईक एंडला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये अमोल वास्कर हे केम बिल्डरचे ओनर्स आहेत तर पाम फायटर्स कडून देवेंद्र पाटील अंकित पाटील हे संघ मालकांचा पाम फायटर्स अजय पाटील नेतृत्व करतोय वरम क्षेत्र अतिशय महत्वपूर्ण लढत असेल खास करून पाम फायटर साठी का सामना जिंकला तर आपलं आव्हान आहे ते जिवंत राहील पर्व चार मध्ये गोलंदाज राईट आर्म उर्दू विकेट 40+ गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी खडे खडे मारण्याचा करारा फडका मारायचा होता पण पूर्णपणे गेल्या हातामध्ये विकेट कीपर बाला भानुदास पाटील याने काय षटकार मारला स्वेरलेगला मध्ये भिरकावून दिलं पहिल्या सामन्यामध्ये यावेळेला विकेट कीपर अतिशय जबरदस्त दर्जेदार करताना चांगला कलेक्शन केलं धाव मात्र मिळत नाही पूर्ण बॉलिंग मार्गवर प्रमोद ठाकूर चौथा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म उर्दू विकेट चांगला फटका चेंडू मात्र जाईल सीमेरेषेच्या बाहेर कडक शॉट व्हॉट अ लवली कबड राईट चार रन बॅट मधून कॅप्टन तेजेश बबेचा चौथा चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर कॅप्टन ओहो लय मध्ये आला गोविंग गोविंग अँड गॉन होईल असं वाटलं होतं हातात गेला असं वाटलं षटकाराच्या बाहेर धावण्याची मत गरज नव्हती पण चेंडू हवेमध्ये उमेश आला जेव्हा हवेत होता तर झाडा झुडपीच्या भेटीला जाईल असं वाटलं होतं पण फटका मात्र नाट्यमिरती मैदानात झेल सुटला जो क्षेत्ररक्षक करत होता लॉंग ऑनला रोहित त्याला विश्वास नव्हता का आपल्या हातात हा झेल येईल हाडला गेला बब्या लांब लचक जायला पाहिजे होता पण कमेंट दोन वेळा केलंय तर काय रणनीती एक वेगळ्या पद्धतीने सांगितली पुन्हा एकदा अपसाईड अपस्टंपला पिचिंग झाला तर बॅकफुटवर जाता तर कट करायचं होतं चेंडू गेला घोषित एक धावेसाठी घोषित क्षेत्रावर धावा लागतात त्यामुळे धडकावर सात चांगलं षटक म्हणता येईल 40+ प्रमोद टॉक जेवढे जेवढे 40+ गोलंदाजी टाकले त्याने वर्चस्व मात्र गाजवले अतिशय दर्जेदार हे षटक पाहायला मिळतं एक विकेट कप्तानची त्या मिळू शकली असती पण झेल सुटला आणि तिथेच मात्र मोठा जो मासा अडकणार होता जाळ्यामध्ये तो मात्र सटकला चांगल्या षटका जमते फक्त 7 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे रोखून धरलं केम बिल्डर्स या संघाच्या धावफळकामध्ये 7 बिनगडी बाद नवीन गोलंदाज अजय पाटील डॉली कॅप्टन कर्णधार येतो आयकॉन प्लेअर आहेत केम बिल्डर्स कडून खेळताना तेजस पाटील तसंच यावेळेला गोलंदाजीसाठी पाम फायटर्स कडून अजय पाटील गोलंदाजी मार्कवर अतिशय महत्वपूर्ण लढत असेल याचं पूर्णपणे वारंवार सांगतोय आपल्या सहकार्यांना कोकण गुड फिल्डिंग मॅट कुठेतरी संघटित होऊया कारण क्रिकेट असा आहे तो सांघिक खेळ आहे सांघिक खेळ असले तर पूर्णपणे प्रत्येकाने 10-15% जरी दिलं तरी जो आपण या स्पर्धेमध्ये बाहेर जाऊ असा जो अंदाज आहे बरेच जण तो आपण खोटा ठरू शकतो
सांघिक भावनेच्या मध्ये एक्झूट केली तर ताकद वाढेल. कॅप्टन डॉली कमिंग बॉल टू अमोल. पहिला चेंडू ते तर टाकणं बाउन्सिंग केला, अपटी बार सोडला, परंतु कुठे ती दिशा मात्र भडकटली होती. पिचिंग त्याला स्टंपच्या खूपच बाहेर. दिशा बघितली अंपायरची, अंपायरनी आणि घोषणा केली बाइट बॉलची. एक्स्ट्रा धाव मिळते धावफळकामध्ये. यावेळेला फलंदाजी पहिल्यांदा करताना केम बिल्डर्स बिनगडी बाद धाव 8. अतिशय दर्जेदार दे दे पे माने स्पर्धा पर्वत 4 चा हा थर्रार अर्थातच सांपाडा प्रीमियर लीग 2021. डॉली निघाले सोडून दिला येथे पायाना. गुड गुड विकेट कीपर इज देअर सर. अजूनही जेवण मात्र शिल्लक आहे. जे कोणी जेवणाचे बाकी असतील, जेवण करण्याचं ज्यांचं राहिलेलं असेल, त्यांना माझी विनंती आहे, संघ मालक आणि स्पर्धेमध्ये उतरले क्रीडारक्षकही या जेवणाचा आनंद घेऊ शकतात. कोणी अडवणार नाही चहा पाण्याची चोख व्यवस्था. त्यावर जेवणही अजून शिल्लक आहे. जे कोण जेवणाचे राहिलेले असतील त्यांना विनंती आहे, कृपया करून आपण जेवू शकता. अजूनही काउंटर्स खुले आहेत. गोलंदाज डॉली कमिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे मात्र थोडस दडपण आहे कॅप्टन वरती. कारण 3 चेंडू आतापर्यंत लगातार वाईट टाकले. वाईट प्लस 1 अशा 2 धाव मात्र मिळतात धावपळक्या स्कोर बोर्ड मध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करता केम बिल्डर्सच्या. बिनगडीपात धावसंख्याचा स्कोर लागतोय 12 आणि इथे मात्र काय विचार असेल. अतिशय दबाव किती आहे. एक तर आपण स्वतः आयकॉन प्लेअर, ही मोठी जबाबदारी आपले काटेरी मुकुटाप्रमाणे आपल्याला मैदानावरती सादर करायला लागते. त्याबरोबर पूर्णपणे सामना जिंकायचा हाही मोठा हेतू आहे. त्यामुळे थोडासा प्रेशर आहे कॅप्टन वरती. राईट आर्म मोडतो की पुढे सरसावले एवढे फलंदाज बाब्या. कॅप्टन टू कॅप्टन चा कॉन्टेस्ट बघायला मला धाव गेले का बाळा. जेंटलमॅन क्रिकेट आहे बाला. जर असेल तर नक्कीच तो खोटा बोलणार नाही. धाव मात्र मिळत नाही. चेंडू डॉट आणि तेवढ्यात बब्याचाही मात्र भानू दास वरती बालावरती अतिशय विश्वास आहे. कारण जराही बघितलं नाही, त्याने जे सांगितलं ते मला मान्य आहे. हा आहे बालावरती तेजेसचा विश्वास. हलकीशी हवा आहे, वादळ लेण्याची दाट चांगला फटका. इथे दिशा दिली मिड विकेटच्या म्हणून शत्रक्षण सज्ज आहे. फील्ड करेल एक धाव पुढे दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव ज्यादा. खराब क्रिकेट. फोर थ्रो मध्ये जर थ्रो ऑन द स्टंप आले असते एकदा वाचू शकला असता. इथे मिळतील 3 धावा. 2 धावून काढल्या आणि 1 मात्र घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक्स्ट्रा धाव. 3 धावफळक मात्र पुढे जाते. या वेळी 15 धावा स्कोरबोर्डती. एकही गडी मात्र बाद करता आलेला नाही. केमबिल्डर अमोल वासकर, गुरुनाथ पाटील, उद्युत वासकर, प्रभाकर वासकर असे 4 40+ खेळाडू मात्र खेळताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका रेंज मध्ये आला आणि त्याला उडवून दिला. हा मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. एका कर्णधारावर जो एका कर्णधारावर चढवला हा भयानक हल्ला. चेंडू सीमा पार 6 आज खेलेंगे जी जान से सर क्रिकेट वीर है सम्राट सात पाड़ा प्रीमियर लीग. पुन्हा एकदा बब्या इन एक्शन. ओ हो बॅक टू बॅक 2 षटकार लगातार सलग 2 षटकार. मंगेश धर्मराज ठाकूर यांच्याकडून रोख 2000 रुपये मिळालेले आहेत बब्यास. लागोपाठ 2 षटकार मारल्यामुळे शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश धर्मराज ठाकूर यांच्याकडून रोख 2000 रुपये. वा अभिनंदन ना बब्या. 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. अतिशय भयानक हल्ला. बब्या तेजस पाटील सेट ऑन द फायर. एका कर्णधाराला एका कर्णधार मात्र घायल केलंय या वेळेला. पुन्हा एकदा नाईक पेपर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गुड साऊंड ऑफ द बॅट. लॉंग चेस. ओ गुड स्टॉप इज देअर. लॉंगांवर आला लॉंग ऑफ त्याचा चेंडू अडवला. त्या दरम्यान मात्र धावा काढल्या पळून दोन्ही फलंदाजाने अमोल वासकर आणि तेजस पाटीलने 2 महागडे षटक. लगातार 3 वाईड वाईड प्लस 1 अच्छा 2 ओल्या आल्या. म्हणजे 1 चेंडू ही न टाकता 5 धाबा खर्च केले होते. त्याच्या डॉट 3-7-7-2 अतिशय मागडे षटक. गुड बॉलिंग आहे फुलंत चेंडू. बॅट फिंगर इज अप. बॅट दाखवली होती परंतु स्पष्ट पाहिलेलं होतं की बॅट न लागता पायाना लागलेलं होतं असं अंपायरचं म्हणणं. पण जेंटलमॅन क्रिकेट. लेग बिफोर द विकेट. डीआरएस नाहीये बब्या. डीआरएस फक्त लेग बिफोर नाहीये. पहिलं नाहीये फक्त बुमर.
29 बिम्बर साठी फक्त हा डीआरएस राखून ठेवलेला आहे आमच्या आयोजक आणि आयोजकाच्या भूमिकेत श्री संपाडा एट क्रिकेट तर 2000 आमच्याकडे आलेले आहेत तर बब्या आपल्या 2000 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले ते स्वीकारण्यासाठी आपण यावं मुख्य व्यासपीठावर आदरणीय आमचे मंगेशजी ठाकूर यांच्याकडे पारितोषिक लावलं होतं आणि रोख रुपये पिंक नोट ऑफ 2000 आमच्याकडे सुपूर्त केलेले त्यामुळे निश्चिंत राहा फक्त बोले नाही तर बोलून दाखवलं आदरणीय मंगेशजी ठाकूर खूप खूप तुमचे आभार तर 10 चेंडू खेळला पहिल्यांदा फलंदाजी येतं आघाडीला 21 धाबा चुपून काढल्या त्यामध्ये एक चौकार आणि दोन षटकारची आतिषबाजी करत लेग बिफोर द विकेट जाता जाता मात्र एक कर्णधाराने जसं आपला वसपा काढला टिट फॉर टॅट कारण ही विकेट यापर्यंत मिळणं अतिशय गरजेचं दोन षटकाचा खेळ संपलाय दोन षटकामध्ये धावा मात्र स्कोरबोर्ड येथे लाभल्यात नाणेफेक हरल्यानंतर केम बिल्डर्स या संघाची एक गडी बाद तेजस परतलाय हा तंबूच्या दिशेला या षटकामध्ये धावा मात्र अतिशय खूप दिल्या कॅप्टन अजय पाटील डॉलेने 22 धाबा खर्च केले मग कॅप्टनचं विकेट मात्र घेण्यामध्ये यश मिळालं 22 धाबा खर्च केले एक विकेट घेतली सांघिकी संघालाही पहिली विकेट गोलंदाज राहुल राहुल कडून बऱ्याच आशा आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये टॉस घेताना या राहुलची चर्चा बऱ्याच केली होती काहीतरी करू शकतो राहुल आवर्जून मात्र उल्लेख केला होता डॉलेने राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो मात्र स्पिन लेगच्या वरून हो सुपर्ब यार व्हाट अ शॉट यार पहिल्या मॅचचा हा हिरो अमोल वास्कर यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार वा बाय वा आणि भावाने जसा षटकार मारला तसा दुसरा भाऊ आनंदित अर्थातच सोमनाथजी वास्कर असू शकतो एका भावाबरोबर असलेले प्रेम अभिमान 6 धावा मिळवून देतात अमोलला संघ पोचते 35 वर चांगली धावसंख्या मात्र राहुल येतो पुढला जेवण राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एकदा पायाला आदळल्यानंतर भाग मिक्का भाग टच अँड गो एक एक धाव अतिशय महत्वपूर्ण आहे एक धाव मात्र मिळते जाते अतिरिक्तच्या रूपामध्ये धावसंख्या 36 वर 36 ला संपन्न विकेट थर्ड इन प्रोग्रेस गोलंदाज झाले राहुल जोरदार स्वागत करताना फुट्टी प्लसर अमोल वास्कने एक जोरदार षटकार खेचला स्वेअर लेगला ओलांडून आणि जंगी स्वागत केलं होतं राहुलचं शतरक्षण वारंवार बदल करत मग जास्त वेळ घेऊ नका कारण याच्यानंतर अजूनही दोन सामने आम्हाला खेळवायचे बाकी आहेत जसं पहिलं 6 ओव्हरचा 4 ओव्हर संपतायत मी विनंती केली नेक्स्ट मॅचच्या बॅटचा थी घे जावा झाला होता यावेळेला फलंदाजी करताना डावखुरा फळंद भरत वाधवळ अतिशय टेनिस क्रिकेटचं मोठं नाव आहे बऱ्याच स्पर्धा वाडवल आहे माफ करा भरत वाडवल आहे चांगला फलंदाज आहे तर नेक्स्ट मॅच साठी मी लगेच जसं षटक संपतो अनाऊन्स करेन नेक्स्ट मॅच भावेश स्मृती आणि माऊली युनिमर्स भावेश स्मृती आणि माऊली युनिमर्स कॅप्टन्स तयार राहतील याच्यानंतरचा टॉस घेण्यासाठी गोलंदाज राईट आर्म डाऊन द विकेट राहुल शॉट ऑन पुल डॉलीचा हा ओ डॉली कडून मिस्टेक मोठी चूक झाली कारण स्वेअर लेग मिड विकेटच्या ठिकाणी दा जो होता डॉली कॅप्टन अजय पाटील त्याच्याकडून मात्र मोठ्या फलंदाजाचा झेल सुटल्या दोन धाव मात्र जमा झाल्या खात्यामध्ये भरत वाडवळच्या भरत पोहोचते वैयक्तिक 3 वर आणि संघाची धावसंख्या 39 एक गडी बाद 39 तिसरं षटक मागास्त आहे गोलंदाज जाते राहुल आपल्या बॉलिंग मार्फर ए कमिंग बॉल टू लेफ्ट हँड भरत वाडवळ फेसिंग डीप एक्स्ट्रा कव्हर लॉन्ग ऑन लॉन्ग अप ओ सुबाबिया चांगला फटका हाता जाईल विकेटचं पतन भरत परतलाय हा तंबूच्या असलेला इज बॅक इज डिपार्चर गाउन इन पेमेलिन पाचव्या चेंडूवर मात्र सफलता मिळते राहुलला 5 2 गडी बाद धावा लागतात 39 2 गडी बाद गावचे सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न पाटील यांचं व्यासपुढ आगमन त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आयोजकांकडून होत आहे आदरणीय प्रदीप ठाकूर यांना म्हणते की आपण शत्रुघ्न पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे पाम फायटर्स देवेंद्र शत्रुघ्न पाटील आदरणीय पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे सन्मान करताना
सत्कार करताना आमचे आदरणीय सोमनाथ जीवासकर आणखी एक झटका बॅक टू बॅक दोन झटके लागले दोन्ही सलार मे परतले लगातारच्या दोन चेंडूवर. मला खरोखर राहुलचं इथे मी खरोखरच बॅड लग आहे दुर्दैव म्हणता येईल कारण हॅट्रिकचा चेंडू त्याला टाकता येणार नाही कारण दुसऱ्या मॅच मध्ये तो हॅट्रिक व्हायचा पण हॅट्रिक गृहित कदाचित आंतरराष्ट्रीय त्याच्या नावावर लागणार नाही पण गोलंदाज पहिला ठरवू शकला असता हॅट्रिक घेणारा जर विकेट काढली असती याच्यानंतर चांगल्या षटकाची समती खराब सुरुवात केली होती षटकात ठोकून लेग बाय एक दोन विकेट विकेट असं चांगल्या षटकाची समाप्ती बॅकअप करून दिलं कमबॅक करताना यावेळी लिहिला पाम फायटर्सला धावा लागतात तीन षटकानंतर 39 13 धावांच्या सरासरी कडक सरासरी धावा आतापर्यंत लावल्यात फल्ल्या फलंदाजी करताना यावेळेला केम बिल्डर्स दोन गडी बाद 39 नवीन फलंदाज खेळण्यासाठी किरण पोलार्ड याच पोलार्ड तारलं होतं षटकार मारला नसता आजचा पहिला सामना या पर्व चार मधला त्यांना जिंकता आला असता खरा हिरो येते हा बॅटिंगला किरण जुबेर आहे स्ट्राईकला तर किरण सानपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते महेशजी मडवी यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन हेलिकॉप्टर उडवायचा अधुरा शॉट मात्र पूर्ण एक धाव दुसरी धाव मात्र काढली जाते प्रयत्न सफल महेश आपलं हार्दिक स्वागत आहे मिहिर माझा मुलाचा मित्र आहे मिहिर हार्दिक स्वागत आहे तुझ पहिल्यांदाच विचारलं का माझा मुलगा वेद कुठे आहे थँक्यू सो मच मिहिर धाबा लागते तीन षटकात महेश यांचं हार्दिक स्वागत करतात आदरणीय सोमनाथजी वासकर तर कॅमेऱ्यात बघावं महेश एक क्षणचित्र तुमच्या आठवणीत आमच्या पाशी आठवणी असतील तुम्ही आलं होतं पर्व चार मध्ये शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे चांगला फटका मध्ये बाउन्सिंग करतो सीमा पार चीर करताना चार रन बॅट मधून यावेळेला पल्लाडच्या किरणच्या चार रन केले मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे लाख मुलाच्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण या प्रीमियर लीग नाने ज्याने आयोजन केले सुपर श्री सानपाडा 8 जे आयोजन केले त्यांच्या वतीनं क्रीडा रसिकांच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो महेश आप जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महेश आणि इथे आणखी एक विकेटचं पतन होतं फळतलाय त्रिफलाचे फर्निचर डिस्ट्रॉइड यू मिस आय डेफिनेटली हिट असं म्हणलं जातं त्रिपल्ला चित केल्यानंतर आणखी एक झटका बसले म्हणजे इनिंगच्या अजून तीन चेंडू टाकावे लागतील गोलंदाज ओमकार पाटील नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय भावेश मूर्ती आणि माऊली इनिमर्स कॅप्टन्स चला लवकर आदरणीय वासुदेवजी ठाकूर यांचं यथोचित स्वागत केलं जातं स्वागत करताना सोमनाथजी वासकर भगविशाल आणि मायेचा हा दरवळणारा पुष्पगुच्छ देऊन आलेल्या पाहुण्यांचं वासुदेव ठाकूर यांचा सत्कार केला जातोय खूप खूप धन्यवाद साहेब आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आला आणि आमचा सन्मान आपण वाढवला निखिल येतो नवीन फलंदाज जोरदार मानायचा प्रयत्न आणखीन एक त्रिफलाचित जाईल हॅट्रिकवर हा गोलंदाज आणि पाहायला मिळेल पहिला गोलंदाज जर हॅट्रिक टिपली त्याचं नाव मात्र इथे कोरलं जाईल पर्व चार मध्ये कोण आहे हॅट्रिक घेणारा गोलंदाज पण संधी उपलब्ध झालाय ओमकार पाटीलला हॅट्रिकची लगातार दोन झटके दिले दोन्ही त्रिफलाचित फर्निचर डिस्ट्रॉइड चान्स फॉर द हॅट्रिक हॅट्रिकवर ओमकार पाटील धावसंख्या लागली धावपळीकावर तत्पूर्वी 46 पाच गडी बाद 46 पहिले षटक टाकलं होतं 40+ प्रमोद ठाकूर यांनी 7 धाबा खर्च केले त्याच्यानंतर कॅप्टन्स अयशस्वी ठरताना 22 धाबा खर्च केले तर बब्याची विकेट मिळवली होती पण बब्यानं त्याच्या अगोदर भयानक हल्ला केला होता हे तुल्यबुल्य लढत पाहताना आनंद मिळाला होता प्रेक्षकांना त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत हॅट्रिक बॉल घेऊन लेफ्ट हँड ओवर द विकेट ओ जस्ट मिस हार्ड लक एब्सोल्युटली हार्ड लक कट होती परंतु एसटीच्या पाठी खूपच बबे आपल्याला विनंती केली जाते अजूनही आपला राखीव खेळाडू उपस्थित नाही
एकदा मात्र मिळेल. कॉट होती, हॅट्रिक होता, होत राहिले. हॅड लग यार ओमकार, एक शेवटचा चेंडू. तर नवीन प्लेअर, नवीन चेहरा, नव्या चेहऱ्याची अफलातून कामगिरी. फुल टॉस घेतली, हवेमध्ये चेंडू, मात्र बराचसा दूर लोन लँड मध्ये चेंडू ट्रायवलील. दोन धाव मात्र पूर्ण केल्या फलंदाजाने. दोन्ही धावसंख्या मात्र शेवटच्या चेंडू मध्ये येते. धावकळ धावफळकामध्ये स्कोर मध्ये 49, बरोबर 50 धावांचं एक टार्गेट सेट केलं. अतिशय महत्वपूर्ण लढत आहे ही, खास करून पाम फायटर साठी. सर मी विनंती करतोय नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या आपण. भावेश स्मृती कॅप्टन आणि माऊली इनिमर्स बोथ कॅप्टन्सी इज एम्बल रिक्वेस्ट कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉस फॉर टॉसिंग. मंगेजी ठाकूर येतात नाणेफेकेचा टॉस घेण्यासाठी. तर या लवकरात लवकर या पावन सुभेश ते माझ्या टॉस घेण्यात येईल. पाहुण्यांचे जे सन्मान्य पाहुणे आहेत आमच्या व्यासपीठावर त्यांच्या शुभ हस्ते लगेच टॉस करण्यात येईल. तर मंगेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. चला दोन कर्णधार या का पाहुणे उपस्थित आहेत. मंगेशजी ठाकूर यांच्या हातून टॉस होईल. भावेश स्मृती आणि माऊली इनुमसी आणि त्या प्रेझेंटिंग बॉक्स मध्ये असतील. एक छानसे आवाज घेऊन आमचे परम मित्र उमेश. 52 विन, 50 धावा, डो ऑर डाय अशी परिस्थिती आहे. जर विचार केला केम बिल्डर सामना हरला तर स्पर्धेतून कदाचित बाहेर होईल. फक्त लकवर अवलंबून असावं लागेल. चला लवकरात लवकर या. मी पुन्हा एकदा आवाज देतोय. पर्व 4 सांडपाडा प्रीमियर लीगचा नेक्स्ट मॅच भावेश स्मृती आणि माऊली युनिव्हर्सच्या कॅप्टन्सला मंगेशजी ठाकूर या सन्मान्य पाहुण्यांकडून मात्र हा टॉस घेण्यात येईल. ओ टू उमेश. हाही सामना 4 ओव्हरचा असेल याची दक्षता घ्या, कारण वेळेच्या अभावी आम्हाला न पटणारे निर्णय घ्यायला लागतो. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. ओ टू उमेश. तर स्कोरर कडे 2000 ची पिंक नोट सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल चिंता नसावी. बाब्या लगेच सामना झाल्यानंतर पिंक नोट घेण्यासाठी आता आलं तरी चालेल. येस डेफिनेटली ही कम ऑन द स्टेज अँड जॉली माणूस आहे विनोद वीर. येस ओ टू उमेश. चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शिवसेनेचे उप विभाग प्रमुख मंगेश ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही करतोय. भावी स्मृती, आकाश बनसोडे आणि एका बाजूला माऊली युनिव्हर्स संदीप पाटील. मी तर दिलीप वास्कर यांना सुद्धा आमची विनंती आहे की मंगेश ठाकूर तुम्हाला आमंत्रित करतात या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दिलीप वास्कर साहेब या प्लीज. भावेश स्मृती विरोधात माऊली युनिव्हर्स, संदीप पाटील विरोधात आकाश बनसोडे अशी लढत आहे. 4 ओव्हरची मॅच, एक पॉवर प्ले असेल आणि टॉस इथे केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शिवसेनेचे उप विभाग प्रमुख मंगेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. चला इथे टॉस उडवला जाईल. तर पहिले उमेश, येस येस फक्त उमेश. ओ ओ छापा म्हणजे जा अलर्ट काटा. टॉस इथे जिंकलेला आहे भावेश स्मृती टीमचा कॅप्टन आकाश बनसोडे ना. बनसोडे टॉस तुम्ही जिंकलेला आहात. या स्पर्धेमध्ये टॉस अतिशय महत्वाचे ठरलेले आहे प्रत्येक मॅच मध्ये. उमेश टॉस थांबवतो एक नाम. सॉरी सॉरी, जर पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाले तर 500 रुपयाचे पारितोषिक आताच ज्यांचं आगमन झालं वाढदिवस महेश भाऊंकडून देण्यात येईल. आणि जो पहिला चेंडू षटका मारला तोही त्याही फलंदाजा रोख रूपा. सॉरी उमेश, ओ टू उमेश. आकाश टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल तुमचा? बॉलिंग
येस बॉलिंग करण्याचा निर्णय असेल आणि संदीप पाटील चार मी मान्यवरांचं आभार आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न बा संदीप पाटील चार मी आहे. संदीप पाटीलनं जो सामना जिंकलेला आहे अगदी आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय समोरच्या टीमला तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35. 30-35 धावांचा रोखण्याचा प्रयत्न कराल असे कुठले गोलंदाज आहेत की तुमच्या त्या गोलंदाजावर तुमचा जास्त विश्वास आहे? निलेश बोवर आणि विक्की. येस निलेश बोवर आणि विक्कीवर अतिशय विश्वास आहे. विश ऑल द बेस्ट, खूप सारे शुभेच्छा. आणि संदीप पाटील तुम्ही टॉस हरल्यात, सामना एक जिंकलेला आहे, बॅटिंग करायची आहे, टार्गेट किती सेट असेल की जेणेकरून स्वागत केलं जातं? 40-45 धावा करण्याचा प्रयत्न करेल आमचा. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, वेळ काय घेत नाही, खूप साऱ्या शुभेच्छा आहे. संदीप पाटील न्यूज फ्रॉम द सेंटर. इथं टॉस झालेला आहे. भावेश स्मृती टीमचा कॅप्टन आकाश बनसोडे टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये संडे सरांकडे. थँक्स उमेश. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षण, मात्र तिथे खाली होतं पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. दूर वरून कुठून आला हे पाहण्यासारखं होतं. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग इज देअर. धाव मिळत आहेत. भरत इज अ अट्रॅक्टिव्ह फिल्डर. तर आतापर्यंत प्रल्हाद ठाकूर जे लेखा जोखा संपूर्ण या पर्व चार पर्यंत ज्याने व्यवस्थित येथे मात्र ठेवलेलं आहे त्याच्याकडून माहिती मिळते. आतापर्यंत 7-7 जे सामने झाले, कर्नाटक टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चेस करण्याच्या पांगडे चांगला ड्राईव्ह, खडे खडे मारण्याचा प्रयत्न, चेंडू ते सर आउट फॉल फास्ट, चकून गेला आरपार, लॉंग आपला छेदून बॅट मधून कॅप्टन डॉलीच्या 4 रन. डू ऑर डाय करो या मरो परिस्थितीमध्ये सामना. सामना जिंकला तर मात्र जे आहे आव्हान आहे ते मात्र कायम असेल स्पर्धेमध्ये टिकून, अर्थातच जिवंत. कियम बिल्टरच्या विरुद्ध खेळताना यावेळेला पाम्प फायटर्स खेळला बाला गेल बॅक बॅक टू द सुपरबली कॉट सी लिमिट अप लवली कॉट यार बिग विकेट कॉट निखिल बोल बाय. यावेळेला गुरुनाथ पाटील जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता, दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र बऱ्याच वेळेला टप पाईट होते मॅन ऑफ द मॅच च्या या शरीर टीम मध्ये बरोबर होता तो फलंदाजी करणारा अमोल वास्करच्या एक टप पाईट होते. पण समीक्षाने मात्र कौल दिला अमोल वास्करला. पण दोघांची जी जिंकण्याची पर्सेंटेज बघितली दोन्ही संघासाठी मात्र तारलेलं होतं. पण पाळलं झालं जड मॅन ऑफ द मॅच अमोल वास्करला देणार आहे कारण तेवढीच फलंदाजी कडक केली होती. सामना क्लिअर करून दिला होता पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना आणि त्या अनुषंगानं त्याला निवडण्यात आलं सामनावीर. बिग विकेट, व्हेरी व्हेरी डिसअपॉइंटेड. खरोखर आजचा दिवस अजय पाटील डॉलेच्या दिशेने विरुद्ध दिशेने जाताना पहिल्या सामन्यामध्ये 13 चेंडू 17 चेंडू 33 धावांची खेळी मात्र विजयाचं रूपांतर करू देऊ शकली नाही. इज अ हार्ड लक आणि इथे चौकार मला दुसऱ्याच मध्ये काय कडक झेल. दॅट इज अ लवली कॉट ऑफ सिल्ली मिड ऑफ बेहतर इन कॅच कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि 40+ गुरुनाथ पाटील यांना मात्र एस संपादन करून देताना लाजबाब झेल. पहिला विकेटचं पतन, एक गडी बाद धावसंख्या लागलेली आहे धाव फडक्यावर 7. 50 धावांचं लक्ष्य आहे. 12.5 धावांच्या सरासरी हे धावा 4 ओव्हर मध्ये करावे लागेल जिवंत आव्हान देण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस बॅट वर आली पण टायमिंग प्रॉपर नव्हतं, नॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सरळ गेला भरत, तेच तरा लवली बॉलिंग लवली थ्रो यार, इम्प्रेस केला. पर्व एक गाजवलं तर पर्व दोन गाजवलं तर पर्व तीन पैकी दोन वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्राईज घेऊन गेलाय भरत वाडवल. दॅट इज अट्रॅक्टिव्ह सुपरली फिल्डर. यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये अगोदर 3 जेल टिपलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, गतीपर्यंत परिवर्तन फुल टॉस होती. इथे मात्र संधीचा फायदा घेता आला नाही, झेल मात्र देऊन बसला. जाईल मात्र यावेळेला तंबूच्या दिशेला विसाबा करण्यासाठी. फलंदाज परतलाय राजाराम पाटील 40+. आदरणीय आमचे मंगेजी ठाकूर लगातार दर 3 षटकार मारले तर 3,000, लगातार 2 षटकार मारले तर 2,000,
याला मात्र हे धाडस लागतं. आणि राजराम पाटील ने एक मारला तर 1000. पारितोषिक लावण्याला मात्र धैर्य लागतं. नोट बऱ्याच्या खिशात असतात, काढणं मात्र धैर्याची बाब आहे. त्यासाठी दिलदारपणा तो दाखवलाय आदरणीय पाहुणे मंगेशजी ठाकूर. जेवढं कौतुक करावं तेवढे कमी असेल. इथे मात्र खिंडार पडले बिकट परिस्थिती आहे. अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये या सामना जिंकला तर मात्र स्पर्धेमध्ये टिकून राहील. सामना जर हारला तर परत जर तर सर्व खेळाडूंना खुश खबर आहे. जर बॉलिंग मध्ये दोन चेंडू मध्ये दोन विकेट घेतले तर 2000, हॅट्रिक घेतले तर 3000, आणि फलंदाजी करताना लगातार दोन षटकार मारले तर 2000, तीन षटकार मारले तर 3000 मंगेश ठाकूर यांच्या वतीने. जबरदस्त यार, हे प्रोत्साहन असत. ही पाठीवरती पैशाच्या रुपयामध्ये शाबासकीची थाप असते. अतिशय महत्वपूर्ण सामना जिंकणं गरजेचं. पहिले षटक टाकला, 8 डबा खर्च केल्या. स्वास्थ्य शरीर आयुष्य मान 40+ आमच्या गुरुनाथ पाटील याने 8 डबा खर्च करून दोन मोहरे टिपताना पूर्णपणे दबावाखाली आणलं पाम फायटर संघाला. देवेंद्र पाटील, अंकित पाटील हे संघ मला चिंतेत असणार, परंतु दिलदारपणा असेल, कोणी जिंकलं तरी बेहतर, हरकत नाही. गावचंच आयोजन आहे आणि गावचीच मुलं खेळतात. फक्त संघ घेऊन मी सहकार्य केलेला आहे. आम्ही इथे मध्ये लेफ्ट हँड बॅट्समॅनला हा फ्लॅट दिला, चेंडू चकला गेलाय जायत घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळून एक धाव मात्र मिळते घोषित क्षेत्रामध्ये गेलेला. एकने धावसंख्या पुढे सरकते. 50 धावसंख्येला उत्तर देताना या वेळेला पाम फायटर झगडतोय. धावा लागल्या तर फक्त आणि फक्त 9. संघर्ष करावा लागेल, घाम घालावा लागेल, मेहनत करावी लागेल, तरच शक्य आहे. लेफ्ट हँड उर्दू विकेट, इथे मात्र चांगला फटका नव्हता, डायरेक्टली आडवा. जबरदस्त एक स्टंप दिसत होता, कारण बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट हे डायरेक्टली थ्रो होते कॅप्टन ऐकॉन प्लेअर बब्याची. पण दर्जेदार क्षेत्ररक्षण लावले आहेत. जरा ट्रॉफिक वाल्यांची विनंती आहे, आपण आपली वाहने व्यवस्थित लावावी, दुसऱ्या वाहनाला त्यांनी मार्ग करून द्यायचे. दोन्ही याच्यानंतर जे मॅच आहे त्याच्या दोन्ही प्लेइंग 11 च्या लिस्ट आहे. त्या परत राखीव दोन खेळाडू आलेले, भावेश मूर्ती आणि मावली इनिमर यांचा सामना डायरेक्टली डायरेक्टली हिट ऑन द स्टंप. पण फलंदाजा परतावा लागेल वाईड केल्यानंतरही. वाईट नो, फलंदाज धावची दम बाद होऊ शकतो हे नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. ते आंतरराष्ट्रीय नियमापर्यंत मात्र परतावा लागतो फलंदाजाला धावचेच्या रूपामध्ये. वाईटची धाव मिळेल पण फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने रवाना व्हायला लागेल. विकेट क्रमांक 3 बाद यावेळेला पाम फायटरचा. साईड स्क्रीनच्या जे मागे बाईक्स लावलेल्या आहेत त्या बाईक्स मात्र तिथून व्यवस्थित लावा, कारण ट्रॅफिकची व्हॅन इथे येऊन गेलेली आहे आणि त्याने सांगितलंय की त्या बाईक्स तुमच्या व्यवस्थित लाईन मध्ये पार्क करा. तिथे ट्रॅफिक होते. साईड स्क्रीनच्या मागे ज्या कोणाच्या बाईक्स गाड्या लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित लाईन मध्ये पार्क करा. या सूचनेचं पालन आपण निश्चित करावं. दुसऱ्याला अडथळा लावेल असं आपण कधीही करणार नाही जाणून पुजून. लेफ्ट हँड पुन्हा एकदा फ्लॅट दिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. हलकीशी हवा मैदानामध्ये वादळ निर्माण करावं लागेल. जशी छानशी जी वादळ वादली हवा येते ते वादला पण खेळाले. आणखी एक वाईट मिळालं, वाईट मिळते धावसंख्या पुढे जाते फक्त 12. दुसरं षटक चालू असताना दुसरा वर टाकत असताना येते. मात्र स्वतः गोळंदाज जातो फील्ड करतो तर पुन्हा एकदा दोन धाव पडून काढत तिसरी धाव मात्र जाते घोषित क्षेत्रात. एक्स्ट्रा एक अशा 3 धाव मिळतात या वेळेला या चेंडूवर. सतीश नायडू गोलंदाज येत आहेत गोलंदाजच्या मार्कवर. गोलंदाज टाकताना केम बिल्डर्स करून तुफानी हवा. हे तुफानी हवेपर्यंत खेळायला लागेल. 50 धावा जर कराव्या लागतील आपलं आव्हान पर्व 4 मध्ये जर टिकून ठेवायचं असेल खेळावं लागेल हे वादली खेळेप्रमाणे. पाम फायटर्सला टप्पा बघितला पुन्हा एकदा सोडून दिला. आणखीन एक वाईट या षटकामध्ये. आतापर्यंत वाईट येतात लगातार. मग 3 वाईट आतापर्यंत आलेले आहेत. जोरदार फटका जाईल का बाहेर प्रश्न आहे. परंतु हवा नेमकी थांबले होती आणि दुर्दैव मात्र आड आलं. परतावं लागतं डावखुऱ्या फलंदाजाला. सुरेख म्हणजे चौथा झेल हातामधून घेतोय टिपताना भरत वाडवल. व्हेरी गुड फिल्डिंग भरत. सुरेखा दर्जेदार रेकॉर्ड नेहमीच प्रल्हाद ठाकूर जर लेखा जोगा आजपर्यंत त्याने सुरेख 2018, 2019, 2020 सुरेख प्रमाणे आकडे त्याने आतापर्यंत मात्र हृदयामधून
अंतकंठ लिहून ठेवलेत. तीन पर्व मध्ये जेल टिपले ते भरतने. 2019 मध्ये चार बळी घेतला तर 2000 रुपये रोक मिळतील. पुन्हा एकदा 2020 जर विकेट घेतले तर 2000 रुपये पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले आहे. सन्माने पावणे मंगेजी ठाकूर यांच्याकडून वारंवार पारितोषिक लाभले जात आहेत. 2000 अगोदरच पटकावलेत मंगेशजी ठाकूर यांचे बब्याने. दोन लगातार षटकार मारले इथे मध्ये दिशा दिली. स्वेर लेगला जाताना हुक केला तर वन बाउन्स टॉपा जाईल शिबेरेषेच्या बाहेर. येस डेफिनेटली चार रन बेहतरीन शॉट. फटका आला बॅट मधून या वेळेला फलंदाजी करताना. विकास काटे व्हेरी गुड शॉट. चार रन लागोपार दोन चौकार मारले तर 1000 रुपये. 20 धावा लागतात स्कोरबोर्ड वरती. लक्ष्य लागोपार दोन चौकार मारले तर 1000 रुपये. दोन षटकार मारले तर 2000 रुपये. तीन षटकार मारले तर 3000 रुपये. सतीश नायडू चांगला फटका थेट इथे. एस नो एस नो मिस कम्युनिकेशन इझिली इज गॉन. तर संगीत बरेच वेळ ऐकले नाही. आई मधुर संगीत लेक बार एक बार ठीक फिर डीजे. खर्च करताना एक विकेट लागली. एक रनआउटच्या एक सुद्धा त्यांच्या नावामध्ये. 20 धाबा लागतात. येणार 12 चेंडू आणि 30 धाबांची आवश्यकता. 15 धाबांच्या सरासरीने मात्र धाबा काढावी लागली. सरासरी पहिल्या षटकापर्यंत 12.50 होती. ती मात्र आता जिंकण्यासाठी समीकरण आलेख वाढलं जातं. रन रेट रिक्वायर्ड वाढलं जातं. ते येते 15 घरामध्ये प्रत्येक षटकामध्ये. 12 गेंदे 30 रन 12 चेंडू 30 धाबा. नाव कॅप्टन लिडिंग फ्रंट करताना बब्या तेजस पाटील इन बॉलिंग मार्क वर. सर्व मॅच साठी यापुढील सर्व मॅच साठी लगातार दोन चेंडू दोन चौकार लागवले तर 1000 रुपये. दोन चेंडू दोन षटकार लागवले तर 2000 रुपये. तीन चेंडू तीन षटकार लागवले तर 3000 रुपये. आणि लागोपाठ जर दोन बळी घेतले तर 1000 रुपयाचा पारितोषिक मंगेश ठाकूर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. एक तर आलाय वास्करजी सोमनाथजी वास्कर एक चौकार आले म्हणजे अजून एक संधी आहे. बॅक टू बॅक दोन चौकार आले तर. पण सामन्यामध्ये ऑन राहील. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगणार एक खणखणीत चौकार. बॅट मधून राहुलच्या बाबतीत मात्र पूर्ण विश्वास संपादन केला होता. हा खेळाडू आम्हाला तारेल. हा ट्रम्प कार्ड असे ई की ऑफ द टीम अशी पूर्णपणे विश्वास केला होता डॉलीने याच खेळाडू. 11 चेंडू 26 चांगला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करताना इथे संधी होती पण बॅकअप नव्हता रोखलं. गुड डिसिजन टेकन बाय शत्ररक्षक. चांगला फिल्डर निर्णय हर्षद. हा शत्ररक्षक चांगलं होतं. बॅकअप करताना कोणी नव्हतं. आणखी एक धाव जास्त दिली गेली असती. समीकरण 10 चेंडू आणि 25 धाबा. 25 झाले मग 25 धाबांची गरज. 12-10 चेंडू मध्ये हलक्या त्याने फ्लिक केले. चेंडू जातो शॉर्ट लेगला एक धाव फक्त मिळते. यावेळी फलंदाजी करताना पाहतोय आपण विकास काटे. दोन्ही फलंदाज मात्र 4-1-4-1 अशा वैयक्तिक 5 धावसंख्या खेळतात. 26 धाबा लागतात. 24 धाबांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 9 चेंडू 24 धाबा. राईट आर्म उर्दू विकेट बाब्या. ग्रेट बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग. दोन्ही स्विंग मस्त करतो. एक देणगी आहे गॉड गिव्हन टू द बोथ ऑफ द स्विंग टू बब्या. आणि त्याचा मात्र तो नेहमीच आदर केलेला आहे. कारण टप्पा त्याचा अचूक असतो. कोणता तरी स्विंग मात्र या वेळेला बीट करतोय फलंदाज विकास काटेला. राईट आर्म उर्दू विकेट. ओहो ग्रेट बॉलिंग यार. हा त्याचा एक नकल गेंद वेला त्या चेंडू मध्ये बराचसा फसवा. यावर दिशा योग्य नव्हती. झाली ती पूर्णपणे ऑफस्टंपच्या बाहेर. 27 धाबा लागतात दापळकावर. ते बी धाबा आणखीन बनवायला लागतील. येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 23 धाबा. थोडीशी हलकीशी बातचीत झाली. म्हणला चेंडू कर्णदा तेजेश बॅकफुट वर गेला आणि त्याला उडवून दिलं स्वेअर लेगला. ओहो फिल्डरला लागल्यानं चेंडू मात्र घोषी क्षेत्रात. दॅट इज अ लवली थिंकिंग. हे डावपेच असावे लागतात. गेला नसता तर कदाचित चौकार. गेला बरोबर चेंडूच्या आड आणि चेंडू मात्र गेला शरीर लागून हा घोषी क्षेत्रात. लवली थिंकिंग. या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात क्रिकेट खेळता खेळता. ती होती एक चतुराची गोष्ट. लवली यार
एकदा फक्त मिळते, सात चेंडूचा खेळ उर्वरित बाबी दबा आणखीन भरवा लागतात. पूर्णचा चेंडे जोरदार अपील, परिणाम नाही या वेळेला अंपायर वरती. आणखीन एक धाव मिळते, षटकाची समाप्ती. लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा मध्ये धाव गेल्यानंतर धावफळक स्कोर वरती सांगते. या वेळेला चेस करताना के एमच्या बिल्डरच्या विरुद्ध पाम फायटर्स धावा लागल्यात 29 धावांची आणखीन आवश्यकता. या षटकामध्ये धावा खर्च केल्या कॅप्टन लिडिंग फ्रंट मध्ये खेळताना एकूण प्लेअर बब्याने तेजस पाटील फक्त 9 विकेट मात्र बाद करताना पण रोखून धरलं, कारण 25 धावांची आवश्यकता होती. त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता होती. 12 चेंडू, फक्त 9 धावा खर्च केल्या आणि येणारं गोलंदाज दडपण होतं ते काही अंश मात्र कमी केलं. समीकरण 6 चेंडू आणि 21 धावा, 6 गेंदे 21 रन. काय होऊ शकतं? क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. हे जिंकण्यासाठी बनवले जिवंत आव्हान पर्व 4 मध्ये ठेवायचं. 21 धावा काढाव्याच लागतील. पाम फायटर्स फलंदाज गोलंदाज येतो झुबेर, गोलंदाजी टाकण्यासाठी किम बिल्डर्स कडून अमोल वास्कर, एकेबर देवेंद्र पाटील, अनिकेत पाटील एका बाजूला, असे संघ मानाचे 2 संघ आमने सामने. पाम फायटर देवेंद्र पाटील अंकित पांड्यांचा संघ आहे, तर अमोल वास्करांचा केम बिल्डर चांगल्या स्थितीमध्ये आहे, पण वेळ बदलायला वेळ लागत नाही. 6 चेंडू 21 धावा, 29 धावा लागल्या तब्बल स्कोर बोर्ड वरती. 50 धावांचं आव्हान होतं, जरूर विचारावं. जोपर्यंत तुमचं समाधान होत नसेल तोपर्यंत तुम्ही विचारलं, कारण महत्वपूर्ण असे सामने असतात. एक एक धावाने सामना हारलेला पाहिलेला आहे, त्यासाठी एक एक धाव इम्पॉर्टन्स आहे. आणि तेवढा सर्वस्वी अधिकार हे आयोजन करताना सांपाडा श्री सांपाडा एड संघाने तुम्हाला दिलेला आहे. 6 गेंदे 21 रन, 6 चेंडू 21. गोलंदाज निर्णायक षटक झुबेर, राईट आर्म उर्दू विकेट. पहिला चेंडू फुलटॉस, फायदा घेता आला नाही, मिस टायमिंग जाईल. 1 बाउन्स पुन्हा एकदा हातामध्ये भरतच्या, जिकडे तिकडे पाहो भरत. भरतच मात्र झेल टिपून आणतोय आपल्या संघाला परत. दॅट इज अ लवली फिल्डिंग वन्स अगेन. समीकरण 5 चेंडू 20 धावा, जोरदार प्रति हल्ला करा लागेल. ओ उडावला या वेळेला, जाईल का षटकार? ग्रेट फिल्डिंग यार, हे शतरक्षण तुम्हाला तारत. काय फिल्डिंग यार, सत्येश नायडू सुपर फिल्डिंग यार. षटकार तर वाचवला, 4 धावा वाचवल्या आणि चेंडू फेक केले ते ऑन द स्टंप. सुरेख फिल्डिंग यार, एक भरत आणि हा सतीश नायडू याने जवळजवळ धावा वाचवल्यात आतापर्यंत 25, कारण 4 झेल. व्हॉट अ लवली फिल्डिंग अनालिसिस, आउटस्टँडिंग फिल्डिंग, फॅबुलस परफॉर्मन्स टू द टीम. हे तर काम असतं, धावा कोणी काढतं? धावा रोखणारे क्वचित असतात, सतीश नायडू आणि या भरत सारखे. मन जिंकून घेतल्या दोन्ही क्षेत्ररक्षकाने. गोलंदाज झुबेर, राईट आर्म उर्दू विकेट. इथे सामन्याचे चित्र मात्र खुला झालं, स्पष्ट झालंय कोण जाणार बाहेर स्पर्धेमधून आणि कोण मात्र गुण तालिकेमध्ये अग्रस्थानी, हे स्पष्ट झालंय. पण बाकी करणं मूर्खपणाच होईल. पारडं जड होते या वेळेला, निश्चितच के एम बिल्डर संघाचं. अमोल वास्कर मात्र आनंदित असणार, स्वाभाविक आहे, कारण त्याच्या मालकीचा संघ हा विजयच्या उंबळठ्यावर जवळपास. जुबरचा पुढला चेंडू 3 चेंडू 17 धावा, मोठमोठे आणि इथे मात्र संपूर्ण औपचारिक तर राहिले असे मी म्हणणार ना, पण स्पष्ट झालं, खुल्ला झाला. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पाम फायटरचा. बराचसा निराश असणार अजय पाटील द्वाले, थोडस मात्र दुःख निश्चित होऊ शकतो, पण काय हरकत नाही, आपला संघ जिंकतोय हे मात्र सांगणार देवेंद्र पाटील आणि अनिकेत पाटील. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, उंच मात्र झेल उठते, झेल टिपता आला नाही, पण धाव मात्र मिळेल फक्त 1. 1 चेंडू आणि 15 धाव, एकतर्फी सामना. डॉलीचा दिवस नव्हता, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याची जी एक हाती जो लौकिक होता कर्णधारा साजेसा खेळ तोही अपुरा पडला होता. 17 चेंडू आणि 33 धावांची त्याची निर्थक्क राहिली होती खेळी. जोरदार प्रहार केले शेवटच्या चेंडूवर, मात्र फेकून दिलाय हा स्वेलेग. काय कमाल यार, त्या शतरक्षकाने यावेळेला बब्याने कमाल केली. विकेट विनर तर मिड विकेटला गेला, षटकार मात्र आत इझिली, मात्र स्पर्धेमधून कदाचित बाद होण्याच्या दिशेला मात्र लोटला गेलाय. जर तर वर विसंबून राहायला लागेल पाम फायटर्सला, कारण येणार सामने मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळणार आहोत. केम बिल्डर्सने 2 सामने जिंकले, 2 गुणासहित ते मात्र अव्वल स्थानी आहे.
चार गुण झालेले आहेत. अर्थ स्पार्टनला खातं खोलायचं आहे. पाम फाइटर्स मात्र शून्य, दोन्ही सामने हरलेले आहेत. ओम श्रीने दोन सामने एक जिंकलेले हरले. मॅन ऑफ द मॅच एस कॅप्टन लीडिंग फ्रंट. 10 चेंडू मध्ये सामना केला, 2 षटकार, 1 चौकार, 1 पिंक नोट. आदरणीय आमचे ठाकूर साहेब मंगेश ठाकूरजी ठाकूर यांचं पारितोषिक जे आलेलं आहे तोच ठरलाय. 2000 रुपये एक पुरस्कार त्यांना देण्यात येते. मॅन ऑफ द मॅच 2000 ची पिंक नोट. फ्रेश आवाज असेल नेक्स्ट मॅच साठी. तेजस पाटील, जाणून बजून तुम्ही आम्ही हरणार हरणार बोलले, जिंकले दोन्ही सामने.